आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी खरंच आभारी आहे. आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात अडथळा निर्माण झाल्यासारखं वाटतंय? म्हणजे जीवन तितकंसं प्रवाही नाहीये किंवा कुठल्या तरी प्रकारची आडकाठी निर्माण झाल्यासारखं किंवा थांबल्यासारखं वाटतंय? आज तुम्ही शिकणार आहात प्रवाही राहण्याचं महत्व, याविषयी जो संदेश अॅनहिम कॅलिफोर्निया येथे देण्यात आला. माझा एक प्रश्न आहे, तुमची विहीर आटली आहे का? तुम्ही हा प्रश्न स्वतःलाच विचारा, माझी विहीर आटली आहे का? योहान अध्याय 7 वचन 37 प्रभू प्रभू मी विनंती करते, तूच प्रत्येकाच्या हृदयात आज कार्य कर. आमीन. मग सणाच्या शेवटल्या म्हणजेच महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. वचन 38, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, दुसऱ्या एका भाषांतरात म्हटलंय त्याच्या हृदयातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. त्याच्या हृदयातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आपल्या जीवनात प्रवाह असायलाच हवा. तुमच्यातून काय वाहतंय? तुमच्यातून काय वाहतंय? कित्येकदा जेव्हा आमची मोठी सभा व्हायची, विशेष सभा व्हायची, तेव्हा मी म्हणायचे की आजच्या सभेत किती चांगला ओघ होता, प्रवाह होता. आणि आराधना करणारे नेहमीच म्हणतात की खरंच आजच्या सभेत फार छान ओघ होता, नाही का? याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ कुठल्याही अडथळ्याशिवाय किंवा विरोधाशिवाय पूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घेणं. होय, पूर्ण स्वातंत्र्याचा. देवाला आपल्या जीवनात मुक्त प्रवाह हवाय. असा प्रवाह जिथे आपण करत असलेल्या कुठल्याही कामात सैतानाचा सततचा अडथळा किंवा कुठलाही विरोध नसणं. सैतानाचा कुठलाही विरोध. तुमच्या जीवनात कुठल्या प्रकारचा प्रवाह आहे? तुम्हाला आपल्या जीवनातला प्रवाह थांबल्यासारखा वाटतोय का? जेव्हा तुम्ही काही करू पाहता तुम्हाला अडथळा निर्माण होतोय का? असं कुणाच्या ना कुणाच्या जीवनात नक्कीच घडत असणार. ते घडतंच. आणि एक सांगू, तुमच्या अवतीभवती काय चाललंय यापेक्षा तुमच्या मधून काय वाहत आहे ते महत्वाचं. आपण बाहेर चाललेल्या गोष्टींना अवास्तव महत्व देतो, पण आपल्या आत काय चाललंय तिकडे बघतच नाही आपण. खरंच तुमच्यातला प्रवाह जिवंत असतो की मृत असतो? प्रवाह असतो तरी का की प्रवाह पूर्ण थांबलाय? तुम्ही काहीही करताना अडथळे येतात का? तुमच्या जीवनात अडखळल्यासारखं तुम्हाला वाटतंय का? योहान 4:14 मध्ये येशू म्हणाला, जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उसळत्या पाण्याचा झरा असे होईल. योहानाच्या पहिल्या पत्रानुसार तुम्ही देवाचे अभिषिक्त आहात. तुमच्या अंतःकरणावर सर्वदा टिकणारा अभिषेक झालेला आहे. हा अभिषेक म्हणजे देवाची उपस्थिती आणि सामर्थ्य. एक महत्वाची गोष्ट सांगते, आपल्याला फक्त आपल्यात जे आहे ते बाहेर काढायचं असतं. इथे मी आपल्या अंतःकरणातल्या चांगल्या गोष्टींविषयी बोलते, त्या गोष्टींविषयी ज्या येशूने आपल्या जीवनात राहायला येताना पेरल्या. जर आपण ती शांती फक्त वाहू दिली, तो आनंद वाहू दिला, ती प्रीती वाहू दिली, ते सामर्थ्य ते वाहू दिलं, तर आपल्यातला प्रत्येक जण जग बदलणारा ठरेल. जग बदलणारा. एक सांगू का, ज्या लोकांचा इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव असतो त्यांना स्वतःच्या जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी पवित्र आत्म्यावर जास्त अवलंबून राहावं लागतं. पण असं नेहमीच घडत नाही. सैतान सतत आपल्या मागे असतो, तो आपल्या सगळ्यांचा तिरस्कार करतो, आणि जे देवाची सेवा करतात त्यांचा तर जास्तच करतो. जर तुमचा शेजाऱ्यांवर सकारात्मक प्रभाव पडत असेल तर सैतान तुमचा तिरस्कार करतो. जर तुम्ही कार्यालयातल्या लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकत असाल, सैतानाला तुम्ही आवडणार नाही आणि तो तुमच्या मार्गात अडथळे आणेल, तो तुम्हाला थांबवू पाहिल. पण जर तुम्ही आजचा संदेश नीट समजून घेतला
तर तो असं करू शकणार नाही, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जो आहे तो मोठा आहे. सैतान तुमच्या विरोधात येऊ शकतो, पण जर तो एका मार्गाने तुमच्या विरोधात आला त्याला पळताभुई थोडी होईल. उत्पत्ती अध्याय 26 कडे वळूया. वचन 12, इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे आणि पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणिल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या. सैतान नेहमीच तुमच्या विहिरीत माती टाकू पाहत असतो. सैतानाने तुमच्या जीवनात हे जग आणि या जगातल्या गोष्टींची माती भरली आहे का सांगा. आपण या जगावर अधिक प्रीती करू नये म्हणून आपण सावध असायला हवं. तुमच्यातून जे वाहत आहे ते दैवी आहे की जगिक आहे, दैहिक आहे की आत्मिक आहे, स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे, ते उन्नती करणार आहे की अधोगती करणार आहे. सैतानाला वाटतं आपण मातीने भरलेल्या विहिरी असावं, म्हणजे आपल्यातून वाहणारा प्रवाह देखील मलिन आणि घातक असेल. दुसरे राजे अध्याय 3 बघूया आपण. वचन 19, दुसरे राजे अध्याय 3 वचन 19. जुन्या करारात पुष्कळ लढायांविषयी सांगितलंय. इस्रायली लोकांना पुष्कळशा शत्रूंशी लढावं लागलं. त्यांच्याकडे तेव्हा आजच्यासारखी अद्ययावत शस्त्रास्त्र नव्हती, पण त्यांच्याकडे होतं सगळ्यात मोठं शस्त्र पाणी, जे त्यांच्याकडे नेहमी असणं गरजेचं होतं आणि तो त्यांचा सगळ्यात मोठा आशीर्वाद होता. आणि त्यामुळेच त्यांचे शत्रू नेहमीच त्यांच्या विहिरी मातीने, खडकांनी आणि दगडांनी भरून टाकायचे आणि त्यामुळे त्यांच्या विहिरीतून वाहणारा पाण्याचा प्रवाह खंडित व्हायचा आणि ते सगळे जमिनीवर दगड टाकायचे आणि त्यामुळे मग त्या जमिनीवर काहीच उगवत नसायचं. ते सगळे झाडं कापून टाकायचे आणि त्यामुळे ती झाडं फळ देत नसायची. बघा, आपल्या जीवनातही काहीही करताना सैतान आपली वाढ खुंटवू पाहतो. आपली वाढ अशी व्हावी असं त्याला वाटत नाही. आपण फळ द्यावं असं त्याला वाटत नाही. त्याला वाटतं की आपलं जीवन दगड मातीने भरून जावं. दुसरे राजे वचन 19 म्हणतं, तेव्हा तुम्ही प्रत्येक तटबंदी नगराचा व प्रत्येक निवडक नगराचा विध्वंस करा. चांगला वृक्ष असेल तेवढा तोडा. सर्व पाण्याचे कूप बुजवून टाका व दगड टाकून सर्व उत्तम शेतींची नासाडी करा. तुम्ही जरा कल्पनाशक्ती वापरा. एक मोठं सैन्य येतं आणि त्यांच्याकडे काही गाड्या असतील आणि ते येऊन दगडधोंडे भिरकावत असतील. ते विहिरी बुजवण्यासाठी त्या विहिरीत माती, दगड आणि धोंडे टाकत असतील आणि मग ते ती जमीन दगडांनी भरून चांगली झाडं तोडून टाकत असतील. तुमच्यापैकी किती जणांनी हे चित्र आता आपल्या डोळ्यासमोर उभं केलं? किती जणांना ते प्रत्यक्षात दिसतंय सांगा मला. ठीक आहे, आता वचन 24-25 पाहूया. मवाबी इस्रायलाच्या छावणी नजीक आले तेव्हा इस्रायलांनी उठून त्यांस मार दिला आणि ते त्यांच्या पुढून पळाले. इस्रायली त्यांस मारीत मारीत त्यांच्या देशात शिरले. इस्रायलींच्या विरोधात शत्रू होते आणि इस्रायली त्या शत्रूंशी लढत होते आणि त्यांनी नगराचा विध्वंस केला. सर्व चांगल्या चांगल्या शेतात प्रत्येक पुरुषाने दगड फेकिले. त्यांनी ती दगडांनी भरून टाकली. पाण्याचे सर्व कूप बुजविले. सर्व चांगली झाडे तोडून टाकिली. कीर हरेसेत येथे त्यांनी दगडांशिवाय काही एक राहू दिले नाही. काही एक. आता हे बघा, गोफणदारांनी घेरून त्यांचा विध्वंस केला. मी या विषयाचा अभ्यास करत होते आणि जेव्हा मी गोफणदार हा शब्द वाचला तेव्हा मी माझ्या खुर्चीतून उठले, माझ्या अभ्यासाच्या खोलीत आले, कारण माझ्या लक्षात आलं तेव्हाच्या सैन्यामध्ये गोफण चालवणारेही लोक असायचे जे गोफण चालवायचे. आणि ते नेमकं हेच करायचे.
ते केवळ गोफण चालवण्यातच निपुण होते. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, सैतानाने आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनासाठी काही गोफणदार ठेवले आहेत, आणि आपल्या जीवनात असलेले हे लोक आपल्यावर दगडफेक करण्याशिवाय काहीही करत नाहीत. ते सतत आपल्याला दोष देत असतात आणि ते सतत आपला न्याय करत असतात, आणि या प्रत्येक गोष्टीकडे आपण आपल्याला मारलेला दगड म्हणून पाहू शकतो. सैतानालाही एकच आशा असते की जर त्याने आपल्यावर अशा कुचक्या गोष्टींचा मारा केला आणि जर त्याने आपल्या जीवनात पुरेसे गोफणदार नेमून दिले तर आपल्या जीवनाची विहीर पूर्णपणे आटून जाईल आणि मग आपण ख्रिस्तासाठी काही एक करू शकणार नाही, काही एक करू शकणार नाही. तुम्हाला आपल्या जीवनात एखादा गोफणदार दिसतोय का सांगा? हे कदाचित वेगळं असेल पण तुम्ही हे विसरू शकणार नाही. आमेन. आज मी तुम्हाला गोष्टी गोफणीने पुन्हा परतवायला शिकवतीये. सैतानाने तुमच्याकडे भिरकावलेलं सर्व काही झेलून तुमची विहीर आटवायला त्याला मदत करण्याऐवजी तुम्ही थोडं अधिक धीट व्हा आणि हे जाणा. अधिक धीटपणे तुम्ही, मला वाटतं तुम्हाला कळतंय, येशूला काय म्हटलंय, काय खडक. म्हणून जेव्हा हे गोफणदार तुमच्यावर दगडफेक करतात तेव्हा तुम्ही त्यांना खडकाने खडकाने उत्तर द्यायला हवं. माझ्यासाठी हा असा संदेश आहे जो काही कालावधीनंतर माझ्या जीवनात येतो आणि मला जाणीव होते, म्हणजे मी आज जे सांगते त्याकडे तुम्ही आत्मिकदृष्ट्या बघा, कारण प्रभू येशूला आपल्या तारणाचा खडक असं म्हटलं गेलं आहे. आपल्या तारणाचा खडक येशू देहरूपात आलेला शब्द देखील आहे, आणि बायबल हे लिखित स्वरूपातील येशू आहे. आणि म्हणून ज्या प्रत्येक वेळी आता माझं नीट ऐका, तुम्हाला हे समजायलाच हवं, ज्या प्रत्येक वेळी सैतान तुमच्यावर दगडफेक करतो तेव्हा तेव्हा तो एका गोफणदाराला तुमच्यावर दगडफेक करायला नेमतो. पण जर तुम्ही त्याच्यावर वचनाचा मारा करायला शिकलात तर तुम्ही त्याच्यावर खडक फेकता असं होईल, आणि त्याच्याकडे लहान दगड असले तरी तुमच्याकडे खडक आहे. तुम्ही म्हणा, ठीक आहे सैताना, तुला युद्धच करायचंय का? मी तयार आहे. सैतान कोणत्या प्रकारच्या दगडांनी आपलं जीवन भरू इच्छितो? प्रामाणिकपणे सांगायचं तर ही यादी न संपणारी असेल म्हणून मी केवळ 5 किंवा 6 गोष्टी निवडल्या आहेत. आपण यातल्या काही गोष्टी पाहूया. सैतान कोणत्या प्रकारची दगडफेक करतो हा मुख्य मुद्दा नाही, तो ही दगडफेक करून तुमचं जीवन अस्वस्थ करून तुमचं जीवन कुंठित करतो हे महत्वाचं. तो तुमच्या जीवनात आग लावू इच्छितो आणि तुम्ही ती कशी विझवता हे तो पाहू इच्छितो. त्यामुळे तुम्ही देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करू शकणार नाही किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे जगू शकणार नाही. सैतान सतत या प्रयत्नात असतो की आपण तडजोड करावी. किती जणांना याची जाणीव आहे? तडजोड करणं म्हणजे आपला उत्कृष्ट दर्जा सोडून छोट्याशा खालच्या दर्जाला उतरणं, म्हणजे अगदी खालचा दर्जा. आणि जेव्हा आपण तडजोड करतो तेव्हा आपण आपल्या जीवनातला प्रवाह थांबवतो, कारण तडजोड केल्यामुळे आपल्याला जरासं अस्वस्थ, जरासं दोषी आणि चुकल्यासारखं वाटतं, आणि आपण आपल्या जीवनात नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करून प्रवाही राहू शकतो. तुम्ही उत्कृष्ट व्यक्ती व्हा. तुमच्या जीवनातला प्रवाह नक्कीच आश्चर्यचकित करणारा असेल, पण त्यामुळे काय होईल? सैतान तुम्हाला तडजोड करायला भाग पाडेल. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही असे आहात, तुम्ही एखाद्या समारंभात जाता तेव्हा तो संधी साधतो, कारण तुम्हाला ठाऊक असतं त्या समारंभात चुकीच्या गोष्टी होणार आहेत. तुम्हाला मद्यपान करायचं नसतं, तुम्हाला मादक द्रव्य घ्यायची नसतात, आणि म्हणून तुम्ही निश्चय करता तुम्ही तिथे हजर राहिला तरी त्यात सहभागी होणार नाही. पण सैतान तुम्हाला तडजोड करायला भाग पाडतो, आणि हे कदाचित तेवढं वाईट नसू शकतं. ते तुम्ही केलेला पसारा स्वतः न आवरता इतरांना आवरायला सांगणं एवढं सोपं असू शकतं. तुमचे वरिष्ठ अधिकारी
कार्यालयात नसताना काम करण्याऐवजी इंटरनेटवर 2 तास खेळत बसणं आणि वरिष्ठ अधिकारी परत आल्यावर काम करत असल्याचा आवा आणण्यासारखं ते असतं. तुम्हाला ठाऊक असतं असं करणं योग्य नाही, पण तरीही तुम्ही कारण सांगता ते तसाही मला पुरेसा पगार देत नाही. जेव्हा तुम्ही अशा तडजोडी स्वीकारता तेव्हा ते असं असतं की सैतान तुमच्याकडे येऊन म्हणतो तुमच्या विहिरीसाठी थोडीशी माती, हो आपण त्यात आणखी थोडी टाकूया, काही धोंडे टाकूया त्यात आणि एक मोठा धोंडा टाकूया, हा असा असा आणखीन थोडं टाकूया, कसं वाटतंय? प्रेषितांची कृत्य 23:1 तुम्हाला तुमचं जीवन प्रवाही ठेवायचंय का? मला ते नक्कीच प्रवाही ठेवायचं आहे. मला त्यात मनसोक्त वाहायचंय. त्यासाठी मी अधिक झटेन, कारण प्रवाह गमावण्यापेक्षा हे अधिक बरे. हे समजून घ्या, जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितका कमी संदेश मला द्यावा लागेल, आणि जास्त वेळ घेतला तर आपल्याला इथे जास्त वेळ थांबावं लागेल. म्हणून लवकर समजून घेतलेलं बरं. प्रियजनानो, मलाही पौलासारखं म्हणता यावं, मनापासून सांगते त्याच्यासारखं म्हणता यावं. पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, बंधुजन हो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे, पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे, पूर्ण सद्भावाने. असं म्हणणं किती अद्भुत आहे की मी देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलेले आहे, पूर्ण सद्भावाने. जेव्हा तुम्ही असं करता प्रवाह असतो. हल्लीच कुणीतरी माझ्यावर आरोप केला आणि लगेच ती आमच्या शहरातली लक्षवेधक बातमी बनली, आणि लोक माझी मुलाखत घ्यायला आले, माझ्यावर लावलेल्या दोषारोपांविषयी विचारायला लागले, आणि टी व्हीवरून याचं प्रसारण झालं. मी काय म्हणाले सांगू का? मी असं म्हणाले की आपल्यातील प्रत्येकजण आपापल्या संबंधी देवाला हिशोब देणारच आहे, आणि मी देवासमोर उभं राहून स्वतःचा हिशोब द्यायला केव्हाही तयार आहे. देवाला माझा हिशोब द्यायला मी घाबरत नाही, कचरत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला असं म्हणता यायला हवं. आपण भीतीखाली जगायची गरज नाही, आणि सैतानाचा हा डाव हाणून पाडा तुम्ही. तुम्हाला घाणीनं, दगडांनी आणि केरकचऱ्यानं भरून टाकण्याचा त्याचा डाव तुम्ही हाणून पाडा. तुम्ही सैतानाशी सामना करायला तयार रहा, आणि तो तुम्हाला तडजोड करण्याच्या मोहात पाडेल तेव्हा त्याच्यावर वचनरूपी दगडांचा मारा करा. म्हणजे अशाच एखाद्या, तुम्ही कधी असं दगड पाहिले आहेत का त्याच्यावर विश्वास ठेवा असं लिहिलेलं आहे? असे दगड नेहमीच खपतात. लोक विश्वास ठेवा असं लिहिलेले दगड घरी आणून घराची सजावट करतात. बघा, यात एक संदेश आहे. मला माहित नाही असल्या वस्तू बनवणाऱ्या लोकांना ते काय करतात त्याची जाणीव असते की नाही, पण यात एक संदेश आहे. मला वचनरूपी खडक मिळाला आहे, आणि सैतानाच्या सर्व अस्त्रांपेक्षा तो शक्तिशाली आहे. म्हणून जेव्हा शत्रू मला म्हणतो तडजोड कर, तडजोड कर, तडजोड कर, तेव्हा मी त्याच्यावर वचनरूपी खडक फेकून असं म्हणते की मी सत्यतेच अवलंबणार आहे. माझ्या देवाच्या दृष्टीने जे योग्य ते मी करणार, त्याच्या समक्ष मी निर्दोष मनाने जगणार. जर तुम्हाला विजय हवा असेल तर तुम्ही मी जे काही सांगते ते शिका. सैतानाला उलट उत्तर कसं द्यायचं ते शिका. मी म्हटलं, सैतानाला उलट उत्तर द्यायला शिका तुम्ही. मी म्हटलं, सैतानाला उलट उत्तर कसं द्यायचं शिकून घ्या. मी म्हणतेय, सैतानाला उलट उत्तर कसं द्यायचं ते शिकून घ्या. केवळ एकाच प्रकारच्या उत्तरापुढे तो आपले गुडघे टेकतो, आणि ते म्हणजे देवाचं वचन, देवाचं वचन. लूक 4 मध्ये सैतान येशूशी काही गोष्टी बोलला, पण येशूनेही त्याला समर्पक असं उत्तर दिलं, आणि येशूचा झरा आटवायचा त्याने प्रयत्न केला. तो येशूला तडजोड करायला भाग पाडू इच्छित होता, त्याचा प्रवाह थांबवू इच्छित होता, देवाचं कार्य करण्यापासून थांबवू पाहत होता. त्याला तो आपल्याशी जसं वागतो तसाच तो त्याच्याशी वागू पाहत होता. त्याने त्याच्याशी लबाडी करून मोहात पाडू पाहिलं, आणि जेव्हा सैतान येशूला काही बोलला तेव्हा बायबल असं म्हणतं, आणि मग येशू सैतानाला म्हणाला असं लिहिलेलं आहे. जर तुम्ही तुम्हाला माहीत असलेली वचनं बोलायला शिकला नाही, तर जेव्हा सैतान तुम्हाला मोहात पाडायला येईल तेव्हा तुम्ही विजय मिळवूच शकणार नाही. मी तुम्हाला असं सूत्र सांगतेय की तुम्ही जर घरी जाऊन त्याप्रमाणे केलं तर त्याचं फळ तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच मिळेल, अगदी रोजच्या रोज.
हा केवळ आध्यात्मिक वाटणारा वरवरचा संदेश नाहीये, नक्कीच नाही. तुम्ही घरी जाता, कुणीतरी विचारत की आजची सभा कशी होती. हू, जॉयसने कशावर शिकवलं? ओ, फारच गंभीर विषय होता. तुम्ही घरी जाऊन म्हणू शकता, तिने आज आम्हाला सैतानाला धोंडमार करायला शिकवलं. तिने सांगितलं, सैतान माझ्या विहिरीत माती टाकू इच्छितो, तो माझी विहीर बुजवू इच्छितो, पण मी त्याला आणखी वेळा तसं करू देणार नाही. मी अडथळ्यांच्या आहारी जाऊन माझ्या जीवनातला प्रवाह थांबवणार नाही. मला कळलंय, माझ्याकडे देववचनाचा खडक आहे, आणि जेव्हा सैतान दगडफेक करतो तेव्हा मी त्याच्यावर देववचनाचा मारा करीन आणि त्याचा पराभव करीन. हालेलुया. प्रत्येक तडजोड ही तुमच्या विहिरीत पडणाऱ्या दगडमातीसारखे. आपण तडजोड करतो तेव्हा आपल्याला अपराधी वाटतं. स्तोत्रसंहिता 18:23 मध्ये दावीद म्हणतो की त्याने स्वतःला नेहमी पापापासून आणि अनितीपासून अलिप्त राखलंय. अनितीपासून आणि पापापासून, हे काही सहजासहजी घडत नाही. तुम्ही नेहमी सावध असायला हवं. बायबल म्हणतं, सावध राहून प्रार्थना करा. आपल्याला इतरांवर लक्ष ठेवून त्यांचा न्याय करायला सांगितलेलं नाही. आपण स्वतःच्या वर्तनावर लक्ष ठेवून खात्री बाळगायला हवी की आपलं जीवन देवाला संतोष देणार आहे. देवाला आपल्याला मुक्त करायचंय आणि आपल्या जीवनात उसळता प्रवाह आणायचाय. अक्षमाशीलता, तडजोड, सूड आणि यासारख्या इतर गोष्टी यांच्यामुळे आत्मिक समस्या निर्माण होतात आणि अशांच्याद्वारे आपले झरे आटतात, आणि त्यामुळे देवाला आपल्या जीवनात जे करायचं असतं ते देव करू शकत नाही. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.